नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच तर मित्रांनो सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे रेशन कार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास एक फेब्रुवारीपासून पूर्णपणे रेशन कार्ड बंद होणार असल्याची माहिती अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशन कार्डवरील धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व रेशन कार्ड धारकांना आता आपला आधार क्रमांक लिंक करणे बंद कारक ठरणार आहे आतापर्यंत तब्बल दहा लाख लिंक पूर्ण झालं आहे मात्र अद्याप देखील तीन लाखाहून अधिक आधार लिंक होणं बाकी आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी आपलं आधार कार्ड हे लोकर है रेशन कार्डशी लिंक करून घ्यायचं आहे रेशन कार्डातील प्रत्येक सदस्याने रेशन दुकानावरती आपलं आधार कार्ड लिहून देणे आवश्यक आहे आधार कार्डवरून तुमचा रेशन आधारसोबत लिंक केलं जाणार आहे यासाठी तुमचा हाताचा ठसा देखील त्या ठिकाणी स्कॅन केला जाणार आहे तर कुटुंबातील एक व्यक्तीचा मोबाईल नंबर देखील यामध्ये द्यावा लागणार आहे स्वस्त धान्याचा लाभ गरजू व्यक्तींना मिळावा यासाठी हा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती देखील समोर आली या आहे यामुळे बोगस रेशन कार्डधारक पुढे येणार असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये देखील आणखीन पारदर्शकता आणण्यासाठी ही बाब ही मोहीम केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने अवलंबिला असल्याचं सांगण्यात आलं आहे एकतीस जानेवारी पर्यंत आधार लिंक करण्याची मुदत ठेवण्यात आली असून आधार लिंक न केल्यास एक फेब्रुवारी नंतर यावेळी शासनाच्या आदेशामध्ये म्हटलं आहे तर मित्रांनो राज्य शासनाच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मत अजिबात विसरू नका